अस्त्र प्लस पॉइंट काय माहिती आहे? म्हणून मी त्यांच्यासारखं मी बी तसंच हिंदी बोलते. काका कसं आहे प्युअर हिंदी. शॉर्टकट तुम्ही जर सांगावं म्हणलं नाही, तुम्हालाच थँक्स सांगायला पाहिजे आम्हाला. कारण शिक्षण शून्य, शिक्षण विषय नाही शून्य, पण तुम्ही लोक जे टिकून ठेवलं ना शेवटी खिलारला, मध्ये कसलं दुष्काळ होतं, दुष्काळात पण एवढं या लोकांनी ते टिकवलं ते खिलारला आहे ना, त्याचा ॲक्च्युली नवीन पिढीला थँक्स तुम्हाला हा तुमचा आभार मानायला पाहिजे. आम्ही आज खिलार बघतो आहे ना, त्यात 99% म्हणजे तुमचं हे आहे हातभार आहे. टिकवलं म्हणून टिकवला तुम्ही दुष्काळामध्ये. फक्त काय आहे, हां वडिलांतीशी जे काही धंदा केले त्यांच्या आशीर्वादाने आहे. मग शाळेमध्ये पहिले गेलो, शाळा सोडलो, नंतर मग मी काही शाळेला गेलो नाही, काही नाही, मास्तरला एक दगड मारलो, मास्तर हे गेलं नाही शाळेत त्या टायमाला, मग विषय संपला म्हणलं. जनरल नॉलेज घेतलो वडिलामागं लागलं. कसं एवढंच पण नाही वडिला कसं आहे माहिती आहे, आम्हाला आज सुद्धा वाटते बाबा मी अजून शिकाय पाहिजे, पण त्या टायमाला कळत नाही. कारण त्या टायमाला तेवढं जर असतं बाळमुळे कळत तेवढंच असतं, पण शिक्षण शिक्षकांचं जे व्हॅल्यू आहे ना ते आत्ता कळतंय आम्हाला. आता कळत, आता वाईट होत, वाईट वाटतंय बाबा मी त्यांना असं वाईट वाटते. पण मी माझ्या टायमाला सातवीला बा ही नोकरी, सातवी आठवीला नोकरी, शिक्षण आहे तर सगळं आहे, चिंता नाही. ते आता दिवस गेले, आजकाल कसं कॉम्पिटिशन आहे सगळीकडं, तुम्ही जिथं जाल तिकडे कॉम्पिटिशन, सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. मातून खिलार बाबतीत तर आहेच, खिलार बाबतीत तर लय शेतीमध्ये आहे, तरी शेतीमध्ये कमी असेल परंतु खिलार मध्ये तर लेज कमी आहे. आपल्या कॉम्पिटिशन वाढवायच्या चक्कर मध्ये पुन्हा नुकसान करू नका. एवढं भात तर दुष्काळ काळात. फॉर एक्झाम्पल राज सर जर आपल्याला गाडी घेतलाय माझ्याकडनं घ्यायचं होत नाही, तर आपण राज सरच्या गाडीला दगड टाकायचं नाही. होईल आज ना उद्या होईल, स्वप्न बघितल्याशिवाय स्वप्न साकारत नाही. स्वप्न बघायला पाहिजे माणसानं. आता राज साहेबांनी केलं म्हणून सरी आपण करायला गेलं तर साधत नसतं, त्याचा टाइम पाहिजे, त्याचा योग पाहिजे, त्यानंतर ते होणार. शेतकरी शेतकरी शेतकऱ्याला सपोर्ट करत, पाचही बोट एक झाल्याशिवाय ताकद नाही भेटणार. शेतकऱ्यांचा कष्ट आणि शेतकऱ्यांचं अन्नधान्य त्या टायमांचं 57-56 पासून मी बघितलो, पण ते अन्नधान्य या लोकांना मिळेना. आता सांगली मिराज कोल्हापूर सगळं जत कुठे मी फिरतोय असं धरून चालत आहे, ते अन्नधान्यच नाही. शेतकरी एकजूट व्हायला दुकानात आम्ही बघायला गेलंय, आपली ज्वारी नाही, नाहीच आली, कुठले आले, अहमदनगरचे लोड भरून आला आहे, एब्रोडचे पांढरी जायला एक हवा. अहो आता भाजीपाला पण बघा, तुम्ही तुम्हाला सांगतोय की ते महिन्यात भाजीपाला तोडून विका लागले, आता महिन्यात मार्केटमध्ये आज बघितले की नाही, एवढे एवढे असते आणि ते इथपर मोठं झालं ते सकाळी झाड आहे त्याला हां गवारी लागते, आणि ते काय शेणखत नाही काय नाही सगळं टॉनिकच वापरायचं, आणि ते नेऊन घेईन, आणि कॅन्सर व्हा कुठं, ब्लड चेक करा कुठं, दवाखान्यात आज कुठं घातलं जतला घ्या, आज कुठं घातलं मिरजला घ्याला दवाखान्यात चाललो, त्याच्यापेक्षा का नाही गई घ्या शेणखत ते याला वापरा. आणि वळूला मी वैरून टाकतो, थोडं खातोय मागे संडासमध्ये जातोय, त्याची अंगाला लागत नाही काही काही नाही, गंधच नाही, भुसगाट पेंड होय कडबा बारीक कातो म्हटलं बोल, सकाळी उठून पाणी किती प्यायचं, एक झाले त्याची